दादा काय सांगणार, विधानसभा निवडणुका घेतलेल्या आहेत, आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, काय सांगा? नाही, उमेदवारी मिळण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून जे ठरवतील, जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार करणे हे काम आहे. जिल्ह्यात किती उमेदवार आपल्या गटाला मिळणार आहेत? त्या बाबतीमध्ये जो काही जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा, तिन्ही जिल्ह्याचा जो अहवाल आमच्याकडनं आमच्या पक्षश्रेष्ठींनी मागवलेला आहे, त्या अहवालाचं सबमिशन आमच्या कोर कमिटी समोर आम्ही ठेवलेलं आहे. साधारण 2 ते 3 जागा आम्हाला जिल्ह्यामध्ये मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रही होता. त्यात महायुतीचे नेते बसणार आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं बलाबल जास्त असेल, ताकद जास्त असेल, सर्वे जे केलेले असतील त्या सर्वेमध्ये ज्या पक्षाच्या उमेदवारांना जास्त त्या ठिकाणी प्राधान्य लोकांनी दिलं असेल, मतदारांनी दिलं असेल, त्या बाबतीत पक्षश्रेष्ठी तू योग्य वेळी निर्णय घे. पण माझ्या ते तो आता कोणी काय तयारी करायची, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण ते भाजपचे कधी होते किंवा नव्हते हे त्यांनाच माहिती. आणि भारतीय जनता पार्टीचं जर का ते असतील, त्यावेळी मागच्या वेळेला ते उमेदवार म्हणून जरी होते, भारतीय जनता पार्टी त्या बाबतीमध्ये आपल्या उमेदवाराला कसं आपण कन्व्हिन्स करायचं ते भारतीय जनता पार्टी ठरवेल. नाही, हे हा ह्या बाबतीमध्ये महायुतीच्या सगळ्या वरिष्ठांपासून तर खाली शेवटपर्यंत हाच ठराव झालेला आहे की महायुतीच्या प्रत्येक जो काही उमेदवार असेल, ज्या पक्षाचा उमेदवार असेल, त्या पक्षाच्या मागे त्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये उभं राहायचं, त्याला निवडून आणण्याकरता प्रयत्न करायचा. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची समजा जर का समज गैरसमज असेल तर ते बसून मिटवायचे. यदा कदाचित समजा विरोधी भूमिका जर का घेतली तर त्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जे असतील ते त्याला मात्र भविष्यामध्ये त्रास होण्याची शक्यता असेल किंवा पक्षामध्ये फार काही स्थान असणार नाही. म्हणून महायुतीमध्ये जो ठराव झालेला आहे तो शेवटपर्यंत गाव पातळीपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र करण्याचा, तिन्ही पक्षाच्या किंवा महायुतीमधले जे घटक पक्ष असतील त्या घटक पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावरून वाद पेटलेला आहे. संजय राऊत हे पैकी नाना पटोलेंची दिल्लीत तक्रार करणार आहे. संजय राऊत म्हणत आहेत की महाराष्ट्रातील नेते सक्षम नाहीये, राहुल गांधींकडे ते आपल्या अडचणी मागतात. नाही, तसे राऊत साहेब पूर्णपणे सक्षम आहेत, ते काही अंशी तसे बोलतही असतील. कारण काँग्रेसमध्ये बरेचसे लोक, बरेचसे जे नेते आहेत ते मुख्यमंत्रीपदाची घुंगरू बांधून बसलेले आहेत. 3 ते 4 मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये आहेत. राष्ट्रवादीमध्ये 2 ते 3 लोक जे आहेत, उमेदवार जे आहेत किंवा नेते जे आहेत, त्यांना सुद्धा मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली आहे. आणि शिवसेनेमध्ये तर स्वाभाविक आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच चेहरा महाविकास आघाडीमध्ये नाही असा समज हा सगळ्या शिवसैनिकांचा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातले असलेले वाद हे आता हळूहळू आपल्या डोळ्यासमोर येतील. मुख्यमंत्री कोण याची जी चढाओढ आहे ती निवडणुकीपर्यंत आपली निवडणूक पार पाडून घ्यायची अशा स्वरूपाने आता महाविकास आघाडीमध्ये जे काही स्टेटमेंट येत आहेत, निवडणूक पार पाडून घ्यायची एवढाच त्यांचा हेतू दिसतोय. पुढे मुख्यमंत्री पदावरून आजपासूनच त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह, अंतर्गत युद्ध हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता रोहित पवार म्हणतायत की निवडणुकीपुरता एकनाथ शिंदे हे चेहरा असतील, फडणवीस यांना चेहरा केला तर भारतीय जनता पार्टीच्या जागा आणखी कमी होतील असं रोहित पवार म्हणतात. रोहित पवार साहेबांनी त्यांच्या महाविकास आघाडीमध्येच फक्त 8-10 जे मुख्यमंत्री त्यांच्या बाबतीत विचार करा. महायुतीमध्ये कोण असावं, काही नाही, कोण नसावं, कोणी जबाबदारी स्वीकारावी ही सगळी चर्चा जवळपास झाली असावी असा माझा अंदाज आहे. त्यामुळे जो निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतील, तिन्ही पक्ष मिळून घेतील, तो महायुतीतले प्रत्येक जण मानणार.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।